सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागामध्ये एक राडा झाल्याची माहिती सध्या समोर येते. जिल्हा परिषदेमध्ये ही तुफान हाणामारी देखील झाल्याचं समजतंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठेकेदाराच्या बॉडीगार्डना मारहाण केल्याची माहिती समोर येते आहे. जिल्हा परिषदेमध्ये हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. तसंच पंचायत समिती सावंतवाडी इमारत बांधकाम ठेकेदारीवरून ही हाणामारी झाल्याचं समजतंय. सदाशिव लाड सध्या आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. सदाशिव, नेमका काय प्रकार घडलाय? ठेकेदारीवरून हा राडा झाल्याचं समजलेलं आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीचा ठेक्यावरून हा सगळा राडा झालेला आहे. आणि यात उबाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराच्या बॉडीगार्डांना तुफान मारलेला आहे. सोबतच आता पूर्ण जिल्हा परिषदेच्या इमारतीला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. आता सध्या त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते आणि आमदार वैभव नाईक हे देखील जिल्हा परिषद मध्ये आहेत. आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते देखील साधारणतः 40 ते 50 कार्यकर्ते सध्या जिल्हा परिषदेच्या इमारतीत आहेत. आणि जे बॉडीगार्ड होते त्यांना एका खोलीत थांबून ढोल मारण्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राडा जो आहे झालेला पाहायला मिळतो. नक्कीच नक्कीच सदाशिव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.